सगळ्या शाळांना कालच सुट्टी अनाऊन्स केलेली आहे, त्याच्यामुळे आज सगळ्या शाळा या तिथे बंद आहेत. पोलादपूर माणगाव या परिसरामध्ये NDRFचे जे पथक आहेत हे तैनात आहेत. तळगंगा असेल, आंबा असेल आणि सावित्री नदी असेल, इथे धोक्याची पातळी त्यांनी ओलांडलेली आहे. महाबळेश्वरचा घाटाचा रस्ता आहे, घाट हा वाहतुकीसाठी बंद आहे. ज्या ज्या पुलांच्या वरून पाणी वाहून गेलेलं आहे ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. आज रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्टच्या अनुषंगाने सगळ्या शाळांना कालच सुट्टी अनाऊन्स केलेली आहे, त्याच्यामुळे आज सगळ्या शाळा या तिथे बंद आहेत. त्याचबरोबर महाड, पोलादपूर, माणगाव या परिसरामध्ये NDRFचे जे पथक आहेत हे तैनात आहेत 2 दिवसापासून. आज ते NDRFचे पथक जवळपास या 3 तालुक्यांमध्ये 25 NDRF टीमची जी टीम आहे ही त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर सगळ्या गावांसोबत जिथं जिथे पाणी साचलेलं आहे तिथे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संपर्क हा झालेला आहे. त्याचबरोबर 3 नद्या असतील, पाताळगंगा असेल, आंबा असेल आणि सावित्री नदी असेल, इथे धोक्याची पातळी त्यांनी ओलांडलेली आहे आणि कुंडलिका नदी ही धोक्याच्या पातळीच्या खाली अद्याप ही जी माहिती दिलेली आहे त्यानुसार आहे. पण महाड शहरामध्ये काही प्रमाणामध्ये शहरामध्ये पाणी जरी भरलेलं असेल तरीही भरतीच्या वेळेमध्ये जास्त प्रमाणामध्ये राहील आणि मग ती वेळ एकदा ओसरल्यानंतर पाणी ओसरायला सुरुवात होईल अशी माहिती हवामान खात्याने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने सुद्धा ही दिलेली आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या शासनाकडून किंवा जिल्हाधिकाऱ्याकडून किंवा मदत व पुनर्वसन विभागाकडून दक्षता घ्यायच्या आहेत, डिझास्टर मॅनेजमेंटच्या वतीने घ्यायच्या आहेत, त्या घेतल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर सगळ्या तहसील कार्यालयामध्ये, प्रांत कार्यालयामध्ये सातत्याने संपर्क आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामधल्या आणि प्रांत कार्यालयामधल्या ज्या इमर्जन्सी लाईन्स आहेत, कॉन्टॅक्ट लाईन्स आहेत, यासुद्धा सुरू आहेत आणि प्रत्येक प्रांत कार्यालय, तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक तासामध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तिथल्या परिस्थितीची माहिती द्यावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. 2021 झालेल्या अतिवृष्टीमध्ये किंवा जी काही दरड कोसळली किंवा जी काही पूरस्थिती झालेली होती त्यानुसार त्यावेळेसची परिस्थिती लक्षात घेऊन ज्या ज्या उपाययोजना कराव्याच्या होत्या, ज्या ज्या सुचवल्या गेलेल्या होत्या त्या शासनाच्या वतीने आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. आम्ही सुद्धा वेळोवेळी तिथल्या नागरिकांच्या आणि यंत्रणेच्या आम्ही संपर्कामध्ये आहोत. जो पोलादपूरपासून महाबळेश्वरचा घाटाचा रस्ता आहे, घाट हा वाहतुकीसाठी बंद आहे. ज्या ज्या पुलांच्या वरून पाणी वाहून गेलेलं आहे ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. मग म्हसळा तालुका असेल, माणगाव तालुका असेल, महाड असेल, अलिबाग असेल, पेण असेल, उरण असेल, इथले जे पूल पाण्याखाली गेलेले आहेत ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत अशा सूचना या स्थानिक नागरिकांपर्यंत पण गेलेल्या आहेत. आणि जर आणखीन पावसाची परिस्थिती, आज रेड अलर्ट दिलेला आहे, उद्यापासून ऑरेंज अलर्ट आहे, तर आज जी परिस्थिती आहे पावसाची ती उद्यापासून थोडी कमी होणार आहे. पण तरीही ज्या टीम्स, स्थानिक ज्या रेस्क्यू टीम्ससुद्धा ज्या आहेत त्यांनाही जिल्हाधिकारी कार्यालय आणि SP ऑफिसकडून संपर्क झालेला आहे, त्यांनाही तैनात ठेवलेला आहे. जर कुठे तशा पद्धतीची रेस्क्यू करण्याची वेळ जरी आली तरी रेस्क्यू टीम्स आणि NDRFचे टीम्स या तैनात आहेत. पालकमंत्री पदाचा तिढा कधीपर्यंत सुटणार आहे, कारण की भरत पुनावरे वारंवार आरोप करत आहेत की माझ्या माहितीनुसार रायगडला पालकमंत्री आहेत उदय सामंत साहेब आणि तेही परिस्थितीचा आढावा घेत आहेत, त्याच्यामुळे जिल्ह्याला एक सक्षम पालकमंत्री उपलब्ध आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये जी ही आपत्तीची परिस्थिती आहे याला सामोरं जाणं आणि त्यावर उपाययोजना करणं हे जास्त महत्त्वाचं.